हॅलो गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. मी आपका संजू फिर से इस ब्लॉग में आपका स्वागत करता हूँ. ज्या आतुरतेने आपण बाप्पाची वाट बघत आहे त्यात क्षण आलेला आहे. आपण आज आपल्या घरी बाप्पा येणार आहे तर मी आलो माझ्या गावाला. तर गावी ॲक्च्युली माझ्या घरी गौरी येते तर आम्ही गौरीसाठी आम्ही आलो आहे. तर हे आमचं गाव आहे तर गावी आज आलो आहे. मस्तपैकी एन्जॉय करणार, मस्ती करणार, फुल धमाल करणार. तर आज आमच्याकडे गौरी आलं तर गौरीचं आगमन तुम्ही बघा. त्या गौरी आम्ही कशाप्रकारे आम्ही सजावट केले, कशाप्रकारे डेकोरेशन केलं आणि त्या घराण्याचा आता मी विषय केला. त्यांच्यामध्ये त्यांनी जी कोडवर्ड वापरले, त्यांची जी असतात कोडवर्ड भाषा, त्या भाषेला काहीतरी भाषेचं नाव आहे. मी ॲक्च्युली ते पुस्तकात वाचलेलं, एवढं नाही मला एवढं माहिती, बट त्यांनी ते मला सांगितलं पण आता एवढं माझ्या लक्षात नाही आहे. त्या भाषेचं त्या काळामध्ये खूप जिकर, म्हणजे आपण बोलतो ना त्या तेव्हाची गोष्ट चालायची. त्यांनी ते मला त्यांनी मला सांगितलं त्या भाषेचं नाव, त्या भाषेचा उच्चार कशाप्रकारे करतात. तर ते आपल्या मुंबईला किंवा आपल्या कुठे आपण जे जनरेशनला आपण त्याला खेळ समजतो, पण तिथे ती परंपरा आहे ॲक्च्युली. त्या परंपरेचा आदर करून आम्ही पूर्ण म्हणजे फुल ऐकण्यासारखी ती हे होतं. तो साऊंड ते व्हायब्रेशन एवढं चांगलं वाटत होतं ना, बघण्यासारखं होतं. तर ते प्लीज तुम्ही बघा. कारण मी टाकले ते शेवटी व्हिडिओच्या, कारण ते व्हिडिओच्या आम्ही अगोदर टाकणार होतो, पण ते मी व्हिडिओच्या शेवटी टाकलं जेणेकरून ते तुम्हाला ऐकण्यात किंवा मजा येईल बघण्यात पण. तर त्याच्यासाठी ती व्हिडिओ तुम्ही बघा. लाईट डेकोरेशन वर्किंग सजलेल्या अंगणी उमा पार्वती होऊन आले माहेरची पाहुणी आले गोबर आले सोन पावली आले आपली गौरी रेडी. बघा ही माझी गौरी. सेकंड कमेंट करून सांगा मला तुम्हाला. आणि आमचं हे डेकोरेशन साधा सिंपल आणि सुरेख. ही आमची गौरी आणि हा माझा मामा. Yeah.
व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके बाय, लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.